झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात उभ्या असलेल्या जगुआर कारनं पोलिसांचं आणि नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं। दुबईचा नंबर असलेल्या या कार संदर्भात अधिक चौकशी केल्यावर दिलीप लालचंद पोरवाल या मुंबईतल्या बांधकाम व्यावसायिकाच्या मालकीची ही कार असल्याचं उघडकीस आलं। पण विना परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयात ही कार कशी दाखल झाली आणि का उभी करण्यात आली याचा शोध पोलीस घेत आहेत। ही गाडी पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती। झी 24 तास एक पाऊल पुढे।